नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत भाजीपाला, फळे, फुलांचा बाजार सुरू राहणार आहे. याचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते अक्षय कडेले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सचिन कोतकर, नगरसेवक निखिल वारे, संचालक संतोष मस्के, सुधीर भापकर, दत्ता तापकिरे, मधुकर मगर, सुभाष निमसे, राजू आंबेकर, राजेंद्र बोथरा, संजय गिरवले, आबासाहेब सोनवणे, रामदास सोनवणे, भाऊ भोर, धर्मनाथ आव्हाड, विलास शिंदे, भाऊसाहेब ठोंबे, मंजाबापू घोरपडे, दीपक सातपुते, अनिल करांडे, दादा दरेकर, अशोक लाटे, नंदकुमार शिकरे, नंदकुमार बोरुडे, गोविंद सांगळे, गोविंद वाघ, रमेश इनामकर, संभाजी पवार, बाळासाहेब मेटे, सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते. कारण आम्ही पाहतो शहरी भाग म्हटलं की लोकांना दिवसभर एक कामाचा व्याप असतो. कोणी नोकरीला असतं, कोणी कुठतरी खासगी ठिकाणी असतं, कोणी शासकीय नोकरीमध्ये असतं. म्हणून संध्याकाळच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की भाजी बाजार भरतात. पण तिथं योग्य प्रकारची भाजी किंवा जे काही आपलं सर्व जे काही लागत असेल, म्हणजे फळं असतील, फ्रूटचं मार्केट असेल, भाजीपाला असेल, पण आता इथं आपल्याकडे जर ठोक व्यापार सगळा जर आता संध्याकाळच्या वेळेला सुरू झाला तर तुम्हाला सांगतो याचे प्रचार बाजारामध्ये, शहरामध्ये, परिसरामध्ये झाला तर तुम्हाला सांगतो येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला एक मोठं इथं एक चांगलं, म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं की संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत, मला वाटतं कदाचित तुम्हाला याची वेळ ही रात्रीची वाढवावी लागेल. याची देखील नाही, व्यापारी सगळं करतील, तुम्ही देखील तुमचं सहकार्य आमच्या व्यापारी बांधवांना राहू द्या, कुठेही त्रास होऊ देऊ नका. कारण की हे निश्चित यांचा आता व्यवसाय सुरू झाला, त्यांना प्रतिसाद मिळाला तर तेच आता 11-11 वाजेपर्यंत थांबवतील. पण त्याच्यामध्ये मार्केटने देखील कुठलाही गेट लावणार नाही याची खबरदारी घ्या. नाहीतर मार्केटवाले जे म्हणजे आता व्यापारी आतमध्ये येतात लवकर बंद कारण बाहेर व्हा, नाहीतर आम्ही गेट लावून तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, असं काय करू नका. नाहीतर हे सगळे व्यापारी अडचणीत येतील. आता कालच ज्या वेळेला व्यापारी बांधवांनी निमंत्रण दिलं, मार्केट कमिटी निमंत्रण दिलं, त्यावेळेस मी सांगितलं आता महात्मा फुले चौकात इकडे पलीकडे जाणार रस्ता याचं काम सुरू होणार आहे, त्यामुळे मागचं गेट काही दिवस बंद राहील. तुम्हाला वाटणं उद्घाटन झालं आणि मागचं गेट बंद झालं तसं काही नाही. ते देखील लवकरच तो रस्ता थोडा रुंदीकरण करून तो आपल्याला पुलापर्यंत जाणार रस्ता आणि तिथं सावित्रीबाई फुलेंच्या नावाची कमान ती आता त्याचं काम एकत्रितरित्या सुरू होणार आहे, त्यामुळे आपण त्याच्या बाबतीत देखील सहकार्य प्रत्येक आपल्या व्यापारी बांधव असेल, शेतकरी बांधव असेल किंवा मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळी त्याचं देखील सहकार्य तेवढं करण्याकरता आमची सर्वांची विनंती देखील असणार आहे. म्हणून आजचा हा निर्णय सर्व आपले चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बॉडीने आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला. निश्चितपणे मी सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये देखील आज आपण शेतकऱ्यांची परिस्थिती सर्वजण जाणून आहोत. आजचा शेतकऱ्यांना जो काही भविष्यामध्ये देखील आपल्या बाजार समितीच्या माध्यमातून जे जे काही हिताचे निर्णय आपल्याला योग्य वाटतील याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होईल हा निर्णयासाठी आपण भविष्यात निश्चितपणे आपली समिती ही काम करणार आहे. कारण की आपण समितीमध्ये निवडणूक लढताना या गोष्टी खरं म्हणजे ज्या गोष्टी प्राधान्य असतात त्या म्हणजे सर्वसामान्य शेतकरी त्याला कुठेतरी प्राधान्य देण्यासाठीच खरं म्हणजे आम्ही सर्वजण काम करतो आहोत. आणि निश्चित त्या पद्धतीने व्यापारी वर्ग हा शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांचा हा मोठा व्यापारी वर्गाचा त्याच्यामध्ये हात असतो आणि आपल्या नगरचे व्यापारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना आणि बाजार समितीला मोठं सहकार्य करण्याचं काम करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या सर्व असोसिएशनची आणि सर्व व्यापाऱ्यांची एक मोठी मागणी आपण कर्डिले साहेबांकडे जी केली होती त्याचा प्रस्ताव साहेबांनी खरं म्हणजे तयार केला. तो प्रस्ताव म्हणजे आपल्या व्यापाऱ्यांची मागणी होती की अंतर्गत बाजार समितीचे रस्ते भरपूर खराब झालेत आणि हे रस्ते होऊन काही वर्ष झाले, त्यानंतर काय परत हे वर्ष रस्ते झाले नाही आणि आज त्या काळात बाजार समितीचं पद्धत आणि तो काळ वेगळा होता. पण आजच्या काळात आज आपण पाहतो की फक्त आपल्या तालुक्यातून आणि शहरातूनच इथे लोक येत नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून आपल्या इथं माल येतोय. कारण की आपली बाजार समिती काय फक्त तालुक्यापुरती नाही, आपली बाजार समितीला पूर्ण महाराष्ट्रात सुपर बाजार समिती असं म्हटलं जातं आणि हे याचं कारण हे की आपण ज्या गोष्टी आपल्या पुढं जिल्ह्यात
महाराष्ट्रात होत नाही त्या पद्धतीने आपल्या बाजार समितीचं कामकाज चालतं. आणि तेच पाहून आपल्या बाजार समितीने आपल्याला व्यापारी वर्गाला मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी तो प्रस्ताव तयार केलाय आणि मुंबईला आपल्या याच्या विधान भवनात देखील मांडण्याचं काम केलंय. तर लवकरात लवकर मी तुम्हाला शब्द देतो की आतले रस्ते याला जो काही 4-5 कोटीचा मला वाटतं अंदाजे साहेबांनी याच्यामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव केलाय, तर लवकरात लवकर आपले ते रस्ते मंजूर होतील आणि आपलं काम सुरू होईल. भाजी मार्केटचं आपण सायंकाळचं भाजी मार्केटचं उद्घाटन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळी गेल्या 3 महिन्यापूर्वी ही कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय नेते शिवाजीराव कर्डिले साहेब असतील, काका असतील, भाऊ असतील, या सर्व नेते मंडळीच्या परिश्रमामधून ही कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी निवडून आलं. आणि निवडून आल्यानंतर ह्या मार्केट कमिटीमध्ये नवनवीन काही प्रयोग करता येतील का, त्यामध्ये आपल्या असणारे सर्व शेतकरी बांधव, त्याचप्रमाणे व्यापारी बांधव, आडतदार, हमाल बांधव, सर्वांचंच हे काय जे रथाचे चाक आहेत या सर्वांना सोबत घेऊन विशेषतः आपला शेतकरी वर्ग याला 2 रुपयाचा फायदा कसा जास्त होईल याच्या संदर्भात आपल्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी आम्हाला सर्व संचालक मंडळाला सूचना दिल्या. आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्याला फायदा काय होईल ते काम तुम्ही त्या ठिकाणी करा असा सूचना दिल्यामुळं आम्ही गेल्या मागच्याच महिन्यामध्ये त्या नगर नेपथी उप बाजार समितीमध्ये सॉफ्टवेअर बसवण्याच्या बाबत 1-2-3 मार्केट कमिटीलाही त्या ठिकाणी भेटी दिल्या, पाहणी करून आलो. आणि आदरणीय कर्डिले साहेबांनी सांगितलं लवकरात लवकर हे निर्णय तुम्ही घ्या, जे करून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, व्यापाऱ्यांनाही फायदा होईल आणि आपल्या मार्केट कमिटीला सुद्धा त्या ठिकाणी फायदा होईल. आणि असे निर्णय घेण्यासाठी तो प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चालू आहे. हे काम होत असताना आज जो काय भाजीपाल्याचं आपण संध्याकाळचं मार्केट सुरू केलं त्यामध्ये लवकर समजा 6 ते 10 हे मार्केट आपण चालवलं तर रात्री आपल्या व्यापारी बंधू गाड्या लोड करून बाहेर पुणे असन, मुंबई असन, मंजर असन, नारायणगाव असन किंवा वेगवेगळ्या नाशिक असन या ठिकाणी हा भाजीपाला जाऊ शकतो. आणि हा भाजीपाला गेल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना त्यामधून 2 रुपयाचा फायदा जास्त प्रमाणात होऊ शकतो. संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपण सर्वांचे आभार मानतो आणि आपले नेते युवा नेतृत्व अक्षयदादा आणि संग्राम भैया मला वाटतं येणार आहेत का काय येऊन गेलेले अक्षयदादा उपस्थित राहिले त्यांचं मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि व्यापारी आणि हमाल यांनी जे सहकार्य दाखवलं त्याबद्दल मी कमिटीच्या वतीने त्यांचे सांगणे साहेब आभार मानतो. आणि असंच मार्केटला सहकार्य आपण करतात अशी अपेक्षा बाळगतो. आणि शेतकरी वर्गाची जी सूचना शेतकऱ्यातून ही सूचना आलेली की संध्याकाळी मार्केट चालू करा म्हणून, तर आपण सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सूत्रसंचालन संजय काळे यांनी केलं तर आभार संतोष म्हस्के यांनी मानले. आपल्या या मार्केट कमिटीमध्ये भाजीपाला हा चालू करण्याची मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्याकडून होत होती आणि या मागणीचा विचार करून आमच्या या नवीन संचालक मंडळामध्ये मागील महिन्यामध्ये मीटिंगमध्ये ही सर्व चर्चा झाली आणि या चर्चेअंती निर्णय झाला की जर व्यापारी आणि शेतकरी वर्गातून जर मागणी होत असेल आणि या ठिकाणून जिल्ह्याची मार्केट कमिटी असल्यामुळं बाहेरी जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणून भाजीपाला जात असतो आणि दिवसभर शेतामध्ये भाजीपाला काढल्यानंतर फ्रेश भाजीपाला सर्व ग्राहक आणि शेतकरी आणि तसेच व्यापारी वर्गांना या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि शेतकरी हिताचा एक चांगला निर्णय मार्केट कमिटी आता गेले आम्ही 8 दिवसापासून सर्व शेतकरी आणि माध्यमाच्या माध्यमातून जसा प्रसार चालू केला अतिशय चांगल्या प्रतिक्रिया या मार्केट कमिटीला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. अतिशय कारण दिवसभर आपण शेतामध्ये कामगार भाजीपाला काढल्यानंतर फ्रेश भाजीपाला या ठिकाणी आल्यानंतर आणि बाहेरही नेण्याची अडचण राहणार नाही कारण रात्रभर भाजीपाला घरी साठवून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात आणि सकाळी लवकरच भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन यावा लागतो तर अनेक गोष्टीची
या ठिकाणी अडचण त्या ठिकाणी पाहून आपण दोन्ही टायमाला भाजीपाला सकाळी चालू केलेला आहे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.